नमस्कार, मी दीपाली माशेलकर. रुचकर मेजवानीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक नागपूर स्पेशल डिश दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे डाळ कांदा. पहिल्यांदा मी हा कुकर घेतला आहे, तर गॅस चालू करते. आता आपल्याला पहिल्यांदा फोडणी तयार करायची आहे. प्रथम मी ही मोहरी घेतली आहे 1 टीस्पून, तर ती मी टाकते. राई मस्तपैकी तडतडली आहे, तर आपण आता त्याच्यात हिंग टाकते मी 1/2 टीस्पून. आता जिरं टाकूया आपण. कढीपत्ता टाकू आपण. आणि ह्या सुक्या मी 3 मिरच्या घेतल्या आहे, बेडगी मिरच्या, त्या आपण टाकूया. ह्या लसणाच्या मी 8-10 पाकळ्या घेतल्यात, तर त्या जराशा आपण ठेचून घेऊया. त्या पण आपण फोडणीत घालू. लसूण जास्ती लाल करायचा नाही आहे आपल्याला. तर आता हा होत आला आहे लसूण, तर आता आपण त्याच्यात कांदा घालूया. हे मी 3 मीडियम कांदे घेतले आहेत, एकदम बारीक चिरलेले, तर ते पण आपण आता फ्राय करून घेऊया. कांदा एकदम लालसर भाजला पाहिजे. मस्तपैकी फ्राय झालेला आहे कांदा आपला. आता ह्याच्यात आपण 1/2 टीस्पून हळद पावडर टाकूया. हे 1 टीस्पून मी लाल तिखट घेतलं आहे, तर ते पण आपण घालूया. गोडा मसाला घेतलाय आणि ह्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तर हा पण आपण आता ह्याच्यात घालूया. सगळे मसाले चांगले भाजून आलेले आहेत आपले. आणि आता शेवटी आपल्याला ही जी भिजवून ठेवलेली डाळ आहे, ती पाण्यासकट आपल्याला ह्याच्यात घालायची आहे. हे सगळं छानपैकी एकदम मिक्स आलेलं आहे. तर ह्यात आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरता मीठ घालूया आपण. तर ह्यात थोडंसं आपण पाणी घालून ह्याला 1 शिट्टी काढून आपण बंद करूया. जास्ती शिट्या काढल्या तर ती डाळ नरम होते, म्हणून आपण 1 शिट्टी काढूया. आपली शिट्टी आता झालेली आहे, तर आता मी गॅस बंद करते. थोडंसं थंड होऊन द्या. आता आपली डाळ कांदा झालेली आहे, तर आपण बघूया. आता मस्त एकदम छान सुगंध सुटला आहे. फोडणी पण एकदम झणझणीत बसलेली आहे. आता आपण ही ह्या बोलमध्ये काढून घेऊ. ही डाळ तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता, खूप छान लागते. आणि अशाच रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला तुम्ही सबस्क्राईब करा.